जय शिवराय मित्रांनो मित्रांनो प्रभुदेवाय आपली युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सर स्वागत आहे मित्रांनो तीन लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज आपण जर पाहिलं तर दोन हजार एकवीसच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी केल्या गेलेल्या काही महत्त्वपूर्ण घोषणामधील एक महत्त्वाची आणि मुख्य अशी समजली जाणारी घोषणा म्हणजे शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाणार मित्रांनो आता खरीपाच्या पीक कर्जाचे वाटप सुरू होईल पंधरा एप्रिल पासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती देखील या ठिकाणी मिळते मग ही प्रक्रिया सुरू होत असतानाच हे तीन लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज कसं दिलं जाणार याचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे अप्लाय केलं जाऊ शकतं किंवा कुठल्या शेतकऱ्यांना हे दिलं जाणार आहे शेतकऱ्यांना ही, शेत ही तीन लाख रुपयापर्यंतची बिनव्याजी कर्ज देत असताना शासनाचा काय प्लॅन असेल कुठल्या योजनेच्या अंतर्गत हे कर्ज दिलं जाईल ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो माहिती समजून घेण्याकरता कारण आपण जर पाहिलं तर असं काही तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज म्हणून जर आपण व्हिडिओ पोस्ट केला तर या ठिकाणी ताबडतोब कमेंट यायला सुरू होतील की कसं अप्लाय करायचं याची लिंक द्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आहे का परभणी जिल्ह्यासाठी आहे का नांदेड जिल्ह्यासाठी आहे तर मित्रांनो कुठल्या जिल्ह्यासाठी असू शकतं कुणाला लाभ मिळू शकतो कशाप्रकारे हे दिलं जाणार आहे किंवा दिलं जाऊ शकतं याच्याबद्दलची परिपूर्ण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये दे पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना नावाची एक योजना राबवली जाते ज्याच्यामध्ये आपण पाहिलेले की एकोणीसशे नव्वद पासून ही योजना सुरू आहे ज्याच्यामध्ये पहिलं पन्नास पर्यंतच्या कर्जाला तीन टक्के व्याज दर सवलत त्या ठिकाणी दिली जात होती याच्यामध्ये आपण सुरुवातीला जर पाहिलं तर काही राष्ट्रीयकृत बँकांना याच्यात समावेश करण्यात आलेला नव्हता सहकारी बँक होत्या सोसायटीच्या माध्यमातून दिली जाणारी कर्ज जा याच्यात समावेश करण्यात आलेली होती परत याची व्याप्ती वाढून आपण जर पाहिलं तर एक लाखापर्यंत तीन टक्के आणि एक लाखाच्या वरील कर्जासाठी एक टक्का व्याज अशा प्रकारे ही सवलत वाढवण्यात आली याच्यानंतर परत याच्यामध्ये काही सुधारणा करून परत राष्ट्रीयकृत बँका इतर बँकांचा समावेश करण्यात आला आपण जर पाहिलं तर राज्य योजना आणि जिल्हा योजना अशा दोन स्वरूपात राबवणारी योजना म्हणजे खूप याच्यामध्ये बदल करण्यात आले परंतु आत्तापर्यंत जरी आपण पाहिलं तरी या योजनेच्या अंतर्गत एक लाखापर्यंतच्या कर्जाला तीन टक्के व्याज सवलत आणि तीन लाखापर्यंतच्या कर्जांना एक टक्का व्याज सवलत दिली जाते मित्रांनो आपण आता काही दिवसापूर्वी एक शासन निर्णय पाहिला होता ज्याच्यामध्ये जे काही शेतीची पीक कर्ज जा दिली जातात अशा पीक कर्जाला साठ टक्क्यापैकी जो वरचा एक टक्का आहे याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही निधी उपलब्ध करून दिला गेला होता मग आता जर आपण पाहिलं तर जी काही ही योजना आहे या योजनेच्या अंतर्गत जर आपण समावेश करण्याचा प्रयत्न केला विचार केला तर या ठिकाणी फक्त तीन टक्के दोन टक्के आणि एक टक्क्याचा समावेश होतो मग सहा टक्के ते सात टक्के जो व्याजदर आहे तो कशाप्रकारे या ठिकाणी कमी केला जाईल तर मित्रांनो याच्यासाठी आहे केसीसी किसान क्रेडिट कार्ड मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी या ठिकाणी किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत असे सर्वच्या सर्व, सर्व लाभार्थी किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत समावेश केले जावेत म्हणून जा या ठिकाणी एक मोहीम राबवण्यात आलेली होती मित्रांनो याच्यानंतर याच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त आपण पाहिलं होतं की परत फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये एक सर्क्युलर काढण्यात आलेलं होतं ज्या सर्क्युलरबद्दल आपण यापूर्वीसुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती ज्या सर्क्युलरमध्ये सर्व जे राज्यांचे सचिव आहेत याच्यामध्ये उत्तर प्रदेश असेल महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल इतर सर्व राज्य असतील या राज्यांना या राज्यांच्या सचिवांना केंद्र शासनाच्या माध्यमातून काही सूचना देण्यात आल्या होती राज्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की जे काही किसान सन्मान निधीचे जे लाभार्थी आहेत जे काही खाती आहेत ही सर्वच्या सर्व खाती या ठिकाणी त्यांना किसान क्रेडिट कार्ड दिली जावेत मित्रांनो या किसान क्रेडिट कार्डबद्दल सुद्धा आपण यापूर्वी माहिती घेतली की कि कि किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत एक हेक्टरपर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे तीन लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं म्हणजे शेतकऱ्यांना जर तीन लाख रुपयापर्यंत कर्ज जर द्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक महत्वाचा असा मार्ग आहे म्हणजे किसान क्रेडिट कार्ड तर हे किसान क्रेडिट कार्ड सर्व शेतकऱ्यांना दिली जावीत आणि याच्यासाठी जी प्रक्रिया सुरू झाली होती आपण पाहिलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी याच्यासाठी अर्ज देखील भरले होते आणि जी किसान क्रेडिट कार्डची जी राज्यवाही स्थिती आहे ती स्थितीसुद्धा या सर्क्युलरमध्ये दे देण्यात आली होती ज्याच्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते नव्वद लाख शेतकरी हे किसान क्रेडिट कार्ड नसलेले त्या का ठिकाणी लाभार्थी दिसून आले होते आणि याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा ही योजना ही प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात राबवण्याची गरज होती ज्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कशाप्रकारे कामं करावी येतं त्याच्यापुढं काय काय प्रक्रिया कराव्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणं बँकांना आदेश देणं बँकांच्या माध्यमातून याची प्रक्रिया राबवून घेणं हे सर्व आदेश त्या ठिकाणी दिले होते मात्र मित्रांनो आपण पाहिलं होतं ही सर्व प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लागले होते सरकार बदल झाले कोरोनाचा प्रादुर्भाव आला आणि परत किसान क्रेडिट कार्ड नावाची जी काही एक बाब होती या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं मित्रांनो आपण इतर राज्याचं जर आलेख पाहिला उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरात असेल कर्नाटक असेल या राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी किसान क्रेडिट कार्ड घेऊन हो या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हो या कर्जांचा लाभ घेताना दिसत आहेत मित्रांनो महाराष्ट्रात सुद्धा जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड बनवलेले आहेत कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल या भागामध्ये पुणे भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांकडं खूप मोठ्या प्रमाणात किसान क्रेडिट कार्ड आलेले आहेत मात्र राज्याच्या इतर भागामधील इतर बँकामध्ये आता जर आपण एखाद्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं उदाहरण घेतलं ग्रामीण बँकेचं उदाहरण घेतलं तर ते बँका सांगतात अशा प्रकारचं सर्क्युलर आम्हाला आलेलं नाही किंवा आम्हाला अशा प्रकारे जिल्हाधिकारीचे काय आदेश आलेले नाहीत आम्हाला आमच्या बँकेच्या माध्यमातून अशी काही माहिती दिलेली नाही मग मित्रांनो ही प्रक्रिया त्यामुळं पूर्णपणे थांबली आहे असंच या ठिकाणी आपल्याला वाटू शकतं आता आपण जर पाहिलं तर बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही दीड वर्ष झालं दोन वर्ष झालं एक वर्ष झालं किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केलं परंतु याच्यानंतर पुढची प्रक्रिया काहीच नाही आहे किसान क्रेडिट कार्ड अद्यापही दिले नाहीत तर मित्रांनो हे किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जे करायला पाहिजे ते त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला बंद आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो हीच जर किसान क्रेडिट कार्ड पुन्हा दिली कारण आता आपण पाहिलेले की एक पॉईंट सत्याऐंशी कोटी किसान क्रेडिट कार्ड नव्यानं दिली गेलेली आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा अडीच कोटी नवीन किसान क्रेडिट कार्ड दिली जाणार आहेत अशा प्रकारची केंद्र शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे याचप्रमाणे आपण पाहिलेले की केंद्रीय बजेटमध्ये एक लाख सोळा हजार कोटी रुपयाचं एक मोठं बजेट या पायाभूत सुविधा निर्मिती शेतकऱ्यांना व्याज असेल कर्ज असतील या सर्व उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी वापरण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे मग मित्रांनो हे सर्व जर मिळायचं असेल तर या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड महत्वाचं आहे आणि आपण जर पाहिलं तर ही जी आपल्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये जी घोषणा केलेली आहे या घोषणेमधून जर शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची जर कर्ज द्यायची असतील तर त्याच्यासाठी महत्वाचं आहे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे पी एम किसान सन्मान निधीचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना क्रेडिट कार्ड देण्यासाठीची तयारी आता सुरू केली जाईल आणि साधारणपणे खरिपाची जी पिक कर्ज दिली जातील ती पिक कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनच दिली जातील कारण आपण दोन हजार वीसमध्ये सुद्धा पाहिलं होतं की सोलापूर जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नागपूर अकोला अमरावती बुलढाणा त्याचप्रमाणे हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यानं अमरावती नाशिक या जिल्ह्यानं आपापले जे काही पीक कर्ज आहेत हे पिक कर्ज ऑनलाईन पद्धतीने केसीसीसाठी फॉर्म म्हणून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून भरून घेतले होते मित्रांनो एकंदरीत एक आपण जर पाहिलं तर जे पिक कर्ज जा दिली जातात हे पिक कर्ज सुद्धा केसीसीचाच एक भाग आहे तर मित्रांनो या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जी कर्ज जा दिली जातात मित्रांनो समजून घेण्याची गरज आहे कारण आपण जर पाहिलं तर रा, पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेच्या अंतर्गत तीन टक्केपर्यंत कव्हरेज या ठिकाणी होते परंतु किसान क्रेडिट कार्ड जे आहेत या किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत जी कर्ज दिली जातात ही कर्ज जर शेतकरी नियमित जर परतफेड करत असतील तर या कर्जावरती चार टक्के व्याजदर सवलत ही केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाते जर जा आपण एक लाखाचं जर कर्ज भरत असाल या कर्जावरती जर सहा टक्के साठ टक्के जर व्याज लावलेलं ला असेल तर त्याच्यापैकी चार टक्के व्याज हे केंद्र शासनाच्या माध्यमातून माफ केलं जातं म्हणजे मित्रांनो पीक कर्जावरती एकंदरीत सहा टक्केच व्याज आपल्याला पकडायचे कारण एक टक्के व्याज सवलत ही ऑलरेडी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते दोन टक्के ते ती तीन टक्के आपल्याला या पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेवरती मिळणार आहे आणि उरलेलं चार टक्के जे आहे ते किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी माफ होणार आहे म्हणजे एकंदरीत जे काही आपलं एक लाखाचं कर्ज असेल तीन लाखाचं कर्ज असेल जे आपल्या क्षेत्रानुसार आपल्याला मिळेल कारण आपण जर असं नॉर्मल पाहिलं तर पीक कर्ज जर घ्यायला गेलं तर शेतकऱ्यांना तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये एकरी पीक कर्ज या ठिकाणी फक्त कोरडो क्षेत्रासाठी दिलं जातं परंतु हेच जर किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पशुधन असेल शेळी असतील किंवा इतर दुग्ध व्यवसाय असेल किंवा प मत्स्यपालन वगैरे असेल अशा सर्व बाबींचा समावेश करून जर ते शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर एक हेक्टरपर्यंत तीन लाख रुपये अशा मर्यादेत हे कर्ज दिलं जातं मग त्याच्यावरती काही शेतकरी दोन हेक्टरपर्यंतचे असतात काही शेतकरी तीन हेक्टरपर्यंतचे असतात तशा तशा त्यांच्या मर्यादा वाढत जातात याच्यानंतर ट्रॅक्टर खरेदी असेल कृषी अवजार खरेदी असेल इतर बाबीवरती सुद्धा इतर मोठ्या प्रमाणात कर्ज दिले, दिले जातात आणि ह्या कर्जावरती पुन्हा जर रेग्युलर कर्ज भरत असाल तर चार टक्केपर्यंत व्याजदर सवलत दिली जाते तर मित्रांनो एकंदरीत जर आपल्याला तीन लाखापर्यंत जर बिनव्याजी कर्ज मिळवायचं असेल मिळणार असेल तर या सर्व योजनांचं एकत्रीकरण करूनच मिळणार आहे आणि याच्यासाठीच्या प्रक्रिया आता राज्य शासन राबवताना या ठिकाणी दिसेल कारण आपण हे जे फेब्रुवारी दोन हजार वीसचं जे परिपत्रक पाहिलेलं आहे या परिपत्रकामध्ये स्ट्रिक्टली सूचना देण्यात आल्या होते की हे शेतकरी या ठिकाणी कव्हर केले जावेत तर मित्रांनो याच्या संदर्भातील काही नवीन सूचना सुद्धा राज्य शासनाला प्राप्त झाल्या असतील ज्या आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत तर मित्रांनो एकंदरीत या सूचनांचा आधार घेऊन या योजनांचा आधार घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना ही कर्ज दिली जातील तर अशा करूयात पंधरा एप्रिल पासून आता पीक कर्जांचे वाटप सुरू होतील आणि पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त किसान क्रेडिट कार्ड चाच लाभ दिला जाईल मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड देताना सुद्धा आपण पाहिलेले की दुसऱ्या बँकेचे कर्ज नसणं आवश्यक असतं कारण बरेच सारे शेतकरी हे थकबाकीदार असतात आपण जर दुसऱ्या बँकेचं जर पिक कर्ज आपल्याकडे असेल तर आपल्याला किसान क्रेडिट कार्ड या ठिकाणी मिळत नाही त्याच्यामुळे जे शेतकरी नील आहेत तर जे शेतकरी नव्यानं कर्ज घेत आहेत जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतील अशाच शेतकऱ्यांना अशा योजनांचा या ठिकाणी लाभ मिळू शकतो तर मित्रांनो तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं हे एक उत्तर होतं जे आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशा आशा करतो मित्रांनो अशाच प्रकारचे काही नवनवीन अपडेट नवनवीन माहिती जी जी जे आपल्याला नक्की उपयोगी पडेल असे माहिती या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करू आपल्याला जर इतर काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट करायचा नक्की प्रयत्न करा ज्याच्यावरती आपण येणाऱ्या काही भागामध्ये नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार भेटूयात नव्या माहितीसह नव्या अपडेटसह धन्यवाद